नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आज आपण आपला विज्ञानाचा चौथा धडा पाहणार आहोत, सजीवातील पोषण. तर आपण सुरुवात करूया. आता थोडे आठवा म्हटलं या ठिकाणी, आपण शिकलोय कुपोषण म्हणजे काय. तर मित्रांनो, कुपोषण म्हणजे काय? आपल्याला आहारातून सर्व पोषक तत्वे म्हणजे प्रथिने असतील, जीवनसत्वे असतील, खनिज द्रव्ये असतील, हे जे पोषक तत्व आहेत ते आपल्याला आहारातून योग्य प्रमाणात मिळाली नाहीत, तर जी स्थिती होते आपल्या शरीराची किंवा आरोग्याची त्याला कुपोषण म्हणतात. आदिवासी भागात बघा, कुपोषित बालके जास्त प्रमाणात आढळतात. म्हणजे बघा, त्यांच्या हातापायाच्या गाड्या झालेल्या असतात आणि पोट पुढे आलेलं असतं, अशी बालकं आपण कुपोषित बालके असं म्हणतो. आता पुढे म्हटले कुपोषण रोखण्याचे उपाय कोणते, तर कुपोषण कसं थांबवलं जाईल. तर कुपोषण रोखायचं असेल तर आपल्या शरीरामध्ये सगळ्या पोषक तत्वांचा समावेश असावा, म्हणजे प्रथिनं असावीत, जीवनसत्वे असावीत, पिष्टमय पदार्थ असावेत. ज्या ज्या पदार्थांची आपल्या शरीराला गरज आहे ते पदार्थ आपल्या आहारात असावेत, ते सुद्धा योग्य प्रमाणात असावेत. म्हणजे आपण संतुलित आहार घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या वयानुसार, आपल्या कामाच्या स्वरूपानुसार आहार घेतला पाहिजे, तरच कुपोषण रोखता येईल. आता पहा, पोषण म्हणजे काय? तर पोषणाची व्याख्या बघा, या ठिकाणी दिलेली आहे, आपण पाहू शकतोय पोषणाची व्याख्या. पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात. काय म्हणतात? पोषक द्रव्ये शरीरात घ्यायची आणि त्यांचा वापर शरीरासाठी करायचा, शरीरातील विविध क्रियांसाठी करायचा, त्याला पोषण असे म्हणतात. आता इथं बघा काय म्हटलंय, सजीवांमध्ये काही जीवनक्रिया अखंडपणे सुरू असतात. आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी ज्या पदार्थांचे पचन आणि सात्विकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते त्या पदार्थांना अन्नपदार्थ असे म्हणतात. अन्नपदार्थ कशाला म्हणतात बघा, आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आणि आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी ज्या पदार्थांचं पचन होऊन आणि त्या पदार्थांचं सात्विकरण होऊन ऊर्जा मिळते, एनर्जी मिळते, त्या पदार्थांना अन्नपदार्थ असे म्हणतात. म्हणजे आपण जे पदार्थ खातो त्या पदार्थांचं पचन होतं, त्या पदार्थांपासून आपल्याला ऊर्जा मिळते, त्याला काय म्हणायचं, अन्न पदार्थ असं म्हणायचं. अन्न आपल्याला विविध प्रकारचे अन्न घटक पुरवते, म्हणजे प्रथिने असतील, जीवनसत्वे आपल्याला अन्नातून मिळतात. हे अन्न घटक म्हणजेच पोषक द्रव्य होय. बघा आता, अन्न आपल्याला विविध प्रकारचे अन्न घटक पुरवते की ज्याची आपल्या शरीरांना गरज असते, त्यालाच काय म्हणतात, पोषक द्रव्य म्हणतात. काय म्हणतात? पोषक द्रव्य म्हणतात. आता पोषक द्रव्यांचे दोन गटात वर्गीकरण केलं जातं. पहिलं आहे बृहत पोषक द्रव्ये, बृहत पोषक द्रव्य, आणि दुसरं आहे सूक्ष्म पोषक द्रव्ये. बघा, ही दोन लक्षात ठेवा, बृहत पोषक आणि सूक्ष्म पोषक. आता बृहत पोषक आणि सूक्ष्म पोषक याच्यामध्ये फरक काय? ज्या पदार्थांची आपल्याला, आपल्या शरीराला जास्त प्रमाणात गरज असते त्याला म्हणायचं बृहत पोषक. बघा आता, जास्त प्रमाणात गरज असते त्याला म्हणायचं बृहत पोषक, आणि कमी प्रमाणात गरज असते त्याला म्हणायचं सूक्ष्म पोषक. आता बृहत पोषक पोषक द्रव्ये कोणती आहेत बघा, कर्बोदके यांची आपल्या शरीराला जास्त गरज असते, प्रथिनांची आपल्या शरीराला जास्त गरज असते, स्निग्ध पदार्थांची आपल्या शरीराला जास्त गरज असते. म्हणून कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ जे आहेत त्याला काय म्हणायचं, आपण बृहत पोषक द्रव्य म्हणायचं. काय म्हणायचं? बृहत पोषक द्रव्य म्हणायचं. ओके, आणि आता सूक्ष्म पोषक द्रव्य कोणती आहेत बघा, बृहत पोषक द्रव्य तुम्हाला समजली, कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ, हे काय आहेत, बृहत पोषक आहेत. का? त्याची आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात गरज असते. त्याच्या उलट खनिजे आणि क्षार जे आहेत त्याच्या आणि जीवनसत्वे जे आहेत यांची आपल्या शरीराला अतिशय कमी प्रमाणात गरज असते. म्हणून खनिजे आणि क्षार, बघा काय सांगितलं मी, खनिजे आणि क्षार यांना काय म्हणतात, सूक्ष्म पोषक द्रव्य म्हणतात. काय म्हणतात? खनिज आणि क्षारला काय म्हणायचं, सूक्ष्म पोषक द्रव्य, कारण की त्याची शरीराला खूप कमी प्रमाणात गरज असते. आता पोषणाची गरज काय बघा, पोषणाची गरज का आहे, काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा करणे यासाठी पोषणाची गरज आहे, शरीराची वाढ आणि विकास होण्यासाठी पोषणाची गरज आहे, पेशींची झीज भरून काढणे व ऊती दुरुस्त करणे यासाठी पोषणाची गरज आहे. कष्टाची काम केल्यानंतर आपली शरीराची झीज होते, पेशींची झीज होते, त्याचप्रमाणे शरीराला रोगापासून वाचवण्यासाठी पोषणाची गरज आहे. हे लक्षात घ्या एवढं. आता स्वयंपोषण आणि परपोषण म्हणजे काय पाहूया. काही सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करून त्यावर स्वतःचे पोषण करतात, या पोषण पद्धतीला स्वयंपोषण असे म्हणतात. म्हणजे वनस्पती असतील, त्या काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि स्वतःच्या अन्नाची गरज भागवतात
आणि स्वतःचं पोषण करतात. याच्या उलट काही सजीव अन्नासाठी इतर सजीवांवर म्हणजे वनस्पती किंवा प्राणी यांवर अवलंबून राहून स्वतःचं पोषण करतात, त्याला परपोषण म्हणायचं. स्वयंपोषण म्हणजे स्वतःचं अन्न स्वतःच तयार करायचं आणि परपोषण म्हणजे इतर गोष्टींवर इतर घटकांवर अवलंबून राहायचं. ओके, म्हणजे माणूस हा सुद्धा परपोषीच म्हणू शकतो आपण, है की नाही. आता पुढे बघा, स्वयंपोषी वनस्पती. इथं सांगा पाहू म्हटलंय, प्रश्न आहे वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः कसे तयार करतात हे शिकलोय आपण. प्रकाश संश्लेषणाची पद्धत आहे, त्याच्याद्वारे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. म्हणजे सूर्यप्रकाश घेतात, त्याचप्रमाणे त्याच्यात हरितद्रव्य असतं, त्याचा वापर करून आणि सूर्यप्रकाशच्या सहाय्याने वनस्पतीची जी पानं आहे त्याच्यामध्ये अन्न तयार केलं जातं. आणि अन्न तयार करण्यासाठी वनस्पती कार्बन डायऑक्साईड वायूचा उपयोग करतात. म्हणजे झाडं काय करतात, पानांद्वारे कार्बन डायऑक्साईड वायू घेतात, सूर्यप्रकाश घेतात हरितद्रव्याच्या सहाय्याने, आणि जमिनीतून त्याची मुळं पाणी खनिजे क्षार शोषून घेतात आणि अन्न तयार करतात. आणि या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन वायू ते बाहेर टाकतात आणि आपल्याला ते ऑक्सिजन वायू देत असतात. अन्न तयार करण्यासाठी कुठला वायू घेतात, ते कार्बन डायऑक्साईड. ओके, आणि हरितद्रव्याच्या सहाय्याने ते अन्न तयार करतात. आणि ही जी प्रक्रिया आहे त्याला प्रकाश संश्लेषण म्हणतात. याला काय म्हणतात, या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात. या ठिकाणी इथपासून इथपर्यंत प्रकाश संश्लेषणाची व्याख्या तुम्ही लिहू शकताय. जर विचारलं कोणी प्रकाश संश्लेषण म्हणजे काय, तर लिहायची आहे व्याख्या. तर पुढचं बघा, कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी. बघा आता झाड अन्न तयार करण्यासाठी काय घेतात, कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचं रेणूसूत्र आहे CO2 6CO2. पाणी घेतात 6H2O. आणि प्रकाश ऊर्जा आणि हरित द्रव्याचा वापर करून काय तयार करतात, अन्न तयार करतात, की ज्याला आपण ग्लुकोजच्या स्वरूपात हे अन्न असतं आणि ऑक्सिजन वायू ते मुक्त करत असतात. अशा पद्धतीने झाडं अन्न तयार करतात. आणि ही प्रक्रिया असते झाडांचे अन्न तयार करण्याची, त्या प्रक्रियेला काय म्हणतो आपण, प्रकाश संश्लेषण असं म्हणत असतो. तर पुढे बघूया, वनस्पती काय करतात, प्रकाश ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतात आणि ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. अन्नाच्या स्वरूपात काय करतात, ही ऊर्जा साठवून ठेवतात. मूळ काय करतं, जमिनीतून पाणी खनिजे आणि क्षार शोषून घेतं. तर खोड काय करतं, पाणी आणि क्षार पानांपर्यंत पोहोचवतं. आणि पानं जे आहेत ना वनस्पतीची, त्या वनस्पतीच्या पानावर छोटी छोटी छिद्र असतात, त्या छिद्रांना पर्णरंध्रे म्हणतात. काय म्हणतात, वनस्पतीच्या पानावर छोटी छोटी छिद्र असतात त्याला पर्णरंध्रे असं म्हणतात. काय म्हणतात, त्याला पर्णरंध्रे असं म्हणतात. आणि या पर्णरंध्राद्वारे छोट्या छिद्रातून हवेतील कार्बन डायऑक्साईड घेतला जातो. पानांमध्ये जे हरित लवके आहेत बघा, इथं दाखवलेले आहेत, इथं बघा हरित लवक दाखवलेलं आहे. त्या हरित लवकात हरित द्रव्य असतं, ते काय करतं, सूर्यप्रकाश शोषून घेतं आणि त्याद्वारे अन्न पदार्थ तयार करायला मदत करतं. आणि या प्रक्रियेत ऑक्सिजन वायू बाहेर सोडला जातो, म्हणजे वातावरणात सोडला जातो. आणि पानांबरोबरच प्रकाश संश्लेषणाची क्रिया वनस्पतींचे काही वनस्पतींचं खोड हिरवं असतं निवडुंगासारखं, त्याच्यामध्ये सुद्धा प्रकाश संश्लेषण होतं, कारण की त्याच्यामध्ये हरित द्रव्य असतं. लक्षात घ्या, हिरव्या वनस्पतींमध्येच, म्हणजे हिरवं खोड असेल, हिरवं पान असेल, त्याच्यामध्येच प्रकाश संश्लेषण होतं, कारण की त्याच्यामध्ये हरित द्रव्य असतं म्हणून. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो हे पाहिलं आपण. आता पुढचा जो भाग आहे वनस्पतींमधील वहन व्यवस्था, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहतोय आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता काय करायचंय, डिस्क्रिप्शनमध्ये जायचंय आणि त्याच्या भाग 2 वर क्लिक करायचंय आणि वनस्पतींमधील वहन व्यवस्था इथपासून तो भाग सुरू होणार आहे. ओके, थँक्यू.